मित्रांनो, मी ज्या तालुक्यातून येतो तो दुष्काळी तालुका आहे. त्या तालुक्यानं पवारांच्या पाठीमाग जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते, जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीची निर्मिती केली, तेव्हापासून त्यांना आमदार दिले. मित्रांनो, एकटा आटपाडी नाही, खानापूर असेल, आटपाडी असेल, जत असेल, कवटे मंगळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, मान खटाव फलटण असेल, जे या पश्चिम महाराष्ट्रातले जे तालुके आहेत, जे दुष्काळी तालुके आहेत, या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा असे अनेक तालुके आहेत की त्या तालुक्यामध्ये अनेक वर्षाचा दुष्काळ होता. मित्रांनो, शेतकऱ्याला जोपर्यंत शेतीला आणि पिण्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी काहीच करू शकत नाही. हे एवढे वर्ष राज्याचे नेतृत्व म्हणून काम करताय, चार वेळा ते मुख्यमंत्री पदावरती बसले, राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सत्ता होती, परंतु दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याची संकल्पना ना त्यांच्या कधी ध्यानात आली, ना त्यांनी कधी विचार केला. या राज्यातल्या जनतेने 1995 ते 99, मला वाटतं तेव्हा हर्षवर्धन पाटील साहेब त्या अपक्ष गटाचं नेतृत्व करत होते, तेव्हा 95 ते 99 काळामध्ये त्या सरकारला वाटलं की दुष्काळी तालुक्यांना शेतीचं आणि पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. ते पवारांना का नाही वाटलं हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला विचारावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.